राज्यातल्या संभाव्य पाणी टंचाईला तोंड देण्यासाठी राज्य सरकारनं रणनीती आखली आहे। याबाबत धोरण ठरवण्यासाठी राज्यातल्या सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली। या बैठकीत टंचाई दूर करण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। पिण्याच्या पाण्याचे जे काही सोर्सेस आहेत त्या सोर्सेसचं स्ट्रेंथनिंग करणं याच्या संदर्भात चर्चा करण्यात आली। 2015 आणि 2018च्या दुष्काळामध्ये कुठे कुठे टंचाई होती, आपल्याला उपाययोजना काय कराव्या लागल्या होत्या आणि त्यासोबत अनेक ठिकाणी चारा डेपो आपल्याला उघडावे लागले होते, तर अशा सगळ्या जागांचं मॅपिंग करून तिथे आत्तापासनं ही टंचाई निर्माण होणार नाही किंवा ती कमीत कमी कशी करता येईल, त्याचं सौम्यीकरण कसं करता येईल या संदर्भातला प्लॅन तयार करण्याच्या संदर्भात देखील आज चर्चा जी आहे ती या ठिकाणी करण्यात आली। सह्याद्रीची उंची म्हणजे 24